सिल्लोड शहरातील समता नगर शिक्षक नगर परिसरामध्ये नगर परिषदे अंतर्गत उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचं उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रविवार रोजी करण्यात आलंय. शरीर हीच खरी संपत्ती असून युवकांनी व्यसनाधीनतेकडे न वळता दररोज व्यायाम करून आपल्या शरीरयष्टीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं. सिल्लोड शहरातील समता नगर शिक्षक नगर परिसरात नगर परिषदे अंतर्गत उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तारडे, नगर अध्यक्ष अब्दुल समीर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देवीदास लोखंडे, बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, शांतीलाल अग्रवाल आदींसह मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी रमेश साळवे, उपनगर अध्यक्ष शकुंतलाबाई बनसोड, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, शांतीलाल अग्रवाल, सत्तार हुसेन, नरसिंहराव चव्हाण, संजय फरकाडे, सलीम हुसेन, राजू गोर, गणेश डकले, राजेंद्र बनसोड, निजाम पठाण, मानसिंग राजपूत, अखिल देशमुख, अमित आरखे, मतीन देशमुख, मनोज कोठाळे, राजेश्वर आरखे, जगन्नाथ कुदळ, अफजल बेग, मधुकर बेंडळे, अब्दुल बासित, फैम पठाण आदींसह नागरिकांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी संतोष लहाने, वृत्तदर्शन.